नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे व्ही स्कूल ॲपमध्ये हार्दिक स्वागत. मी सचिन सोनवणे, ज्ञानमाता विद्यालय संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आज आपण विज्ञान भाग एकमधील तिसरा धडा, तो म्हणजे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, हा आपण आज अभ्यासणार आहोत. यामधील आज आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक हे आज आपण अभ्यासणार आहोत. तुम्ही बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, त्यामध्ये संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, त्यानंतर उष्माग्राही, उष्मादायी, ह्या भरपूर अभिक्रिया आज आपण मागील लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत. आज आपण ह्या ज्या अभिक्रिया आहेत, ह्या अभिक्रियावर परिणाम करणारे घटक, इथं बघा, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. दर म्हणजे काय? रिॲक्शनचा स्पीड, की जो स्पीड असतो हा स्पीड कशा पद्धतीमध्ये आणि कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो हे आज आपण बघणार आहोत. यातील पहिला घटक तो म्हणजे अभिक्रिया कारकांचे स्वरूप. आता बघा, इथं म्हटलं आहे ॲल्युमिनियम व झिंक म्हणजेच AL आणि ZN या धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर जर आपण अभिक्रिया केली, तर इथं बघा, आता विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे कोण? SCL. त्यानंतर जो ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम आणि SCL, त्यानंतर दुसरा आपण घेणार झिंक आणि SCL. ओके, SCL म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड. ह्या दोघांची जर आपण रिॲक्शन केली, तर ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हायड्रोजन गॅस हा काय होऊन जातो? बाहेर निघून जातो. हायड्रोजन गॅस बाहेर निघून जातो. पण ॲल्युमिनियम आणि क्लोरीन जर एकत्र केलं, तर इथं तुमचा प्रॉडक्ट हा AlCl3 म्हणजेच ॲल्युमिनियम क्लोराईड हा तयार होतो. आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये झिंक आणि SCL जर आपण एकत्र केलं, तर झिंक क्लोराईड हा मॉलिक्यूल तयार होतो. जर तुम्ही विचार केला, आता बघा, आपण ही रिॲक्शन लिहिलेली आहे, पण ही रिॲक्शन बॅलन्स आहे का? तर कोणती रिॲक्शन स्टडी झाल्यानंतर ती बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं. इथं जर आपण इथं 6 SCL घेतले, आणि इथं जर तुम्ही विचार केला क्लोरीन इथं 3 आहे, मग इथं आपण करूया 2 AlCl3, म्हणजे क्लोरीन इथं बॅलन्स झाला, 3 × 2 = 6 क्लोरीन बॅलन्स झाला आहे. त्यानंतर इथं हायड्रोजन बघा, 6 हायड्रोजन आहेत, मग इथं आपण काय करूया, इथं 3H2 करू, म्हणजे हायड्रोजन पण बॅलन्स झाला. पण इथं बघा, ॲल्युमिनियम काय आले? 2 आले. इथं ॲल्युमिनियम हे झाले 2. म्हणजे ही पहिली जी रासायनिक समीकरण आहे, हे आपण बॅलन्स केलेलं आहे. ह्याच पद्धतीमध्ये जर दुसरं केलं आपण, तर इथं झिंक आहे 1, इथं पण झिंक आहे, इथं हायड्रोजन क्लोराईड इथं 1 आहे, H1 आहे, Cl1 आहे, इथं 2 आहे. मग इथं आपण काय करूया, इथं आपण 2 करूया. आता बघा, ह्या रिॲक्शनमध्ये झिंक 1 आला, झिंक 1 आला, 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन, 2 Cl 2 Cl. आता ह्या रिॲक्शनमध्ये आपल्या स्टडी काय करायचं आहे, की पहिली जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन तुमची इथं जलद रिॲक्शन ही झालेली आहे, आणि दुसरी जी रिॲक्शन आहे ही तुमची मंद रिॲक्शन झाली आहे. बघा, दोन्ही रिॲक्शनमध्ये जे उत्पादित मिळतं आहे, हायड्रोजन गॅस मिळतं आहे, पण ह्या रिॲक्शनमध्ये पहिली रिॲक्शन ही जलद झाली आणि दुसरी रिॲक्शन ही काय झाली? मंद झाली. मग ही जलद का झाली हेच आपल्याला बघायचं आहे. मग हे जलद होण्यामागचं कारण काय? की जो ॲल्युमिनियमचं जे स्वरूप आहे, हे ॲल्युमिनियमचं स्वरूप हे ह्या जलद रिॲक्शनला कारणीभूत आहे. म्हणून ह्या ॲल्युमिनियममध्ये आणि झिंकमध्ये की जो ॲल्युमिनियमची जी अभिक्रियाकारकता आहे, ही ZNपेक्षा सगळ्यात जास्त आहे. मग इथं आपण ॲल्युमिनियम हा जो धातू आहे, हा धातू जास्त क्रियाशील आहे, आणि हे आपण जो याचा पुढचा जो धडा आहे धातुविज्ञान, ह्या धातुविज्ञानमध्ये आपण हे अभ्यासणार आहोत. म्हणजे ह्या पद्धती, ह्या रिॲक्शनमध्ये बघा, आपण ॲल्युमिनियम आणि झिंक यामध्ये ॲल्युमिनियम, इथं बघा, ॲल्युमिनियमच्या अभिक्रियाचा दर हा ZN बरोबरील अभिक्रियेच्या दरापेक्षा हा जास्त असतो. तर आपण हा पहिला घटक बघितला. दुसरा मुद्दा आहे अभिकारकांच्या कणांचा आकार. आता अभिकारकांच्या कणांचा आकार बघा, इथं काय एक कृती आपल्याला सांगितलेली आहे, दोन परीक्षणामध्ये सारख्याच वजनाचे 6 बाधी फरशी तुकडे घ्यायचे आणि एकामध्ये चुरा घ्यायचे आणि दोन्हीमध्ये प्रत्येकी 10 ml हे काय टाकायचे? हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकायचे. तुम्ही बघितलं जाता, जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे 2 टेस्ट ट्यूब घ्यायचे आपल्याला. दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय घेतलं? SCL घेतलं. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण 6 बाधी फरशीचे काय टाकले? तुकडे आपण टाकले. आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये किंवा दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये 6 बाधी फरशीचा आपण काय घेतलेला आहे? चुरा घेतलेला आहे. जर तुम्ही बघितलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड हे दोन्ही पण काय आहेत? हे दोन्ही पण हे विरल आहेत.
आणि ह्या दोघांमध्ये जर आपण रिएक्शन केली तर इथं तुम्ही बघा की दोन्हीमध्ये CO2 जो कार्बन डायऑक्साइड गॅस आहे, दोन्हीमध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस काय होऊन जातो किंवा जो कार्बन डायऑक्साइड गॅस आहे त्याचे जे तुकडे आहेत, हे तुकडे किंवा त्याचे जे बुडबुडे आहेत, हे बुडबुडे इथं सगळ्यात जास्त बाहेर पडतात. मग जर आपण तुकडे घेतले आणि चुरा घेतला तर याच्यामध्ये जर तुकड्याची आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्शन केली तर ही रिॲक्शन होते मंद किंवा ही हळूवारपणे होणार आहे. पण याच्याच कम्पेअर जर आपण चुरा घेतला तर कार्बन डायऑक्साइड गॅस जो बाहेर येणार आहे तो त्याचे जे बुडबुडे आहेत हे बुडबुडे हे जलद होणार आहे. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे की जी स्लो होते एक फास्ट होते. मग जी फास्ट रिॲक्शन आहे याला कारणीभूत काय झाला की जो कणांचा आकार, जी शहाबादी फरशीचे तुकडे होते त्या तुकड्यांचा जो आकार होता त्या आकारामुळं काय झालेलं इथं जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन इथं फास्ट झालेली आहे. त्यानंतर तिसरा जर आपण बघितलं अभिकारकांची सहती. आता अभिकारकांची सहतीमध्ये बघा की विरल आणि सहत हायड्रो, विरल म्हणजे काय डायल्यूट आणि सहत म्हणजे काय कॉन्सन्ट्रेटेड. मग विरल आणि हायड्रोक्लोरिक विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची जर आपण कॅल्शियम कार्बोनेटच्या भुकटीवर जर आपण अभिक्रिया केली तर इथं बघा की कॅल्शियम कार्बोनेट की जो कार्बोनेट गॅस तयार होणार आहे तो काय होणार आहे हळूहळू नाहीसा होणार आहे. बघा इथं काय म्हटलंय विरल आम्लाबरोबर CaCO3ची अभिक्रिया मंदपणे होते व CaCO3 हळूहळू नाहीसा होत जातो व CO2 वायू हा हळूहळू काय होतो मुक्त होतो. या उलट काय होतंय की सहज आम्लाबरोबर अभिक्रिया काय होते जलद होते. मग याचाच अर्थ काय की जी अभिकारक म्हणजे इथं बघा आपण एका स्टेप दोन आपण टेस्ट वापरल्या, एकामध्ये आपण SCl वापरलं कॉन्सन्ट्रेटेड की ज्याला आपण सहज म्हटलं आणि एकामध्ये आपण वापरलं विरल. मग याच्यामध्ये जे सहज आपण वापरणार त्यामध्ये जी अभिक्रिया आहे ही जलद होत असते आणि याला कारणीभूत म्हणजे अभिकारकांची सहती. मग ज्यामध्ये आपण सहज अभिक्रिया SCl वापरतो ती रिॲक्शन ही फास्ट होणार आहे. त्यानंतर अभिक्रियेचे तापमान. आता बघा अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करताना चुनखडीच्या अपघटनाची कृती तुम्ही केलेली आहे. आता जी अपघटन अभिक्रिया कोणाची आहे कॅल्शियम कार्बोनेट. चुनखडी म्हणजे काय कॅल्शियम कार्बोनेट की ज्याचा फॉर्म्युला काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे CaCO3. मग इथं ज्यावेळेस या कृतीमध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी चुन्याची निवळी जी दुधी होत नाही पण उष्णता दिल्यानंतर काय होते त्याच्यामधून जो CO2 आहे हा CO2 गॅस हा पहिले तयार होत असतो. ओके म्हणजे उष्णता दिली तर तुमची रिॲक्शन काय होत असते ही फास्ट होत असते हेच आपल्याला इथं सांगायचं आहे. म्हणजे कुठं ना कुठं जे तापमान आहे ह्या तापमानाचा परिणाम ह्या रिॲक्शनवर होत असतो. त्यानंतर उत्प्रेरक सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे काय बघा पोटॅशियम क्लोरेट म्हणजे बघा KClO3. ओके आता ही रिॲक्शन आपण घेऊया की याच्यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं जी उत्प्रेरक आहे मग एक आपण अपघटन अभिक्रिया बघू. अपघटन म्हणजे एक आपण रिॲक्शन बघू ट्वाईस KClO3 आणि याला जर आपण उष्णता केली किंवा याला आपण याची जर रिॲक्शन केली तर तुमचा जो प्रॉडक्ट आहे जे उत्पादित आहे ते मिळतं ट्वाईस KCl प्लस थ्राईस O2. ही झाली तुमची रिॲक्शन. आता बघा ह्या रिॲक्शनमध्ये कणांचा आकार सुद्धा स्मॉल आहे म्हणजे छोटा आहे. तापमान वाढवलं तरी रिॲक्शन ही फास्ट होत नाही. मग याला काय करायचं याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं ते म्हणजे MnO2 मॅग्नीज डायऑक्साइड. जर आपण याच्यामध्ये मॅग्नीज डायऑक्साइड ॲड केलं तर तुमचा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे तुमची रिॲक्शन ट्वाईस KClO3 इथं तुमचा प्रॉडक्ट हाच मिळणार ट्वाईस KCl प्लस थ्राईस O2. ह्या दोघांमध्ये फरक काय की इथं आपण बघा जो उत्प्रेरक आहे उत्प्रेरक कुठं लिहितो आपण उत्प्रेरक लिहितो ह्या ॲरोच्या वर. ओके आता पहिल्या रिॲक्शनमध्ये उत्प्रेरक आपण वापरलं नाही दुसऱ्या रिॲक्शनमध्ये आपण उत्प्रेरक वापरला. मग इथं बघा जी दुसरी रिॲक्शन आहे ही सगळ्यात फास्ट होणार आहे ती म्हणजे जलद आणि पहिली जी रिॲक्शन आहे ही एकदम स्लो होणार आहे की याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं उत्प्रेरक वापरलेलं नाही. मग ज्यामध्ये आपण उत्प्रेरक वापरतो ती रिॲक्शन काय होत असते फास्ट होत असते. म्हणजे बघा इथं कणांचा आकार लहान करून किंवा अभिक्रियेचे तापमान वाढून देखील अभिक्रियेचा दर वाढत नाही परंतु मॅग्नीज डायऑक्साइड बघा याच्यामध्ये आता इथं आपण मॅग्नीज मागाशी आपण दाखवलं मॅग्नीज डायऑक्साइड आपण वापरलं त्याच्यामुळे ही रिॲक्शन काय झाली जलद गतीने. बघा ज्या उपस्थितीत चे जलद गतीने अपघटन होऊन ऑक्सिजन काय होत असतो बाहेर पडत असतो. मग हेच आपण आज जे पाच घटक बघितले त्यामध्ये
जे रासायनिक अभिक्रियामध्ये बघा, पहिला घटक आपण बघितला अभिक्रिया कारकांचे स्वरूप, त्यानंतर दुसरा घटक आपण बघितला अभिक्रिया कारकांची सहती, त्यानंतर अभिक्रियेचे तापमान, उत्प्रेरक, म्हणजे अशा पद्धतीने आपण हे जे रासायनिक अभिक्रियेचे जे घटक आहे त्यांच्या दरावर परिणाम करणारे घटक हे आपण अभ्यासलेले आहेत.